खाली भरली किंवा ट्रेन भरलं काढायचं काम नाही मित्रांनो. खासदार म्हणजे आपल्या 15-20 लाखांचा लोकप्रतिनिधी करणारा एक लोकप्रतिनिधी असतो. तो यांचं काम काय पार्लामेंट मध्ये हाऊस मध्ये ज्यावेळेस घटनादृष्टी असते ज्यावेळेस ऑफिस बोलायचं काम. मला एक सांगा, परवा संसद होत, पार्लमेंट होत दिल्लीत, हात वर करून सांगायचं, कोणी मला बघितलं का बोलताना? कोणी मला बघितलं का बोलताना पार्लमेंट मध्ये? समाजाची भावना पार्लमेंट मध्ये बोलायची आहे. समाजाची भावना मला पार्लमेंट मध्ये बोलायची म्हणून मी तिथं मागितली मागणी, पण मला बोलायला परवानगी दिली नाही. मला एकदम लक्षात आलं, कुठली गोष्ट भांडल्याशिवाय मिळत नाही. आपल्या मागे समाजाची ताकद आहे, शिवशाहूंचा वास आहे, आणि शिवशाहूचा वास गप असणार का? दिल्लीत सुद्धा औरंगजेब ज्यावेळी शिवाजी महाराज भेटत गेले होते त्यावेळी शिवाजी महाराज सुद्धा ज्यावेळी अपमान अपमान केलं शिरा त्या औरंगजेबनी, त्या दारांजेब असं धुडकाळ लावून तिथं बाहेर पडले. मी ठरवलं होतं, मी जर मला तिने मला बोलायला दिलं नाही त्या दिवशी, अरे कुठल्या खासदारकी सोडून टाकली म्हणे. मी सुरुवातच केली की ज्या शाहू महाराजांनी पहिल्यांदा आरक्षण दिलं भारतात, आणि त्या पंतूला जर तुम्ही 2 मिनिटं बोलायला देत नसेल तर उपयोग काय माझा मग? आणि मग मला बोलायला दिलं, जेणे जेणे त्या पोहण्यासाठी महाराष्ट्राच्या खासदारांनी जेणे जेणे मदत केली त्यांचा सुद्धा मी आभार व्यक्त करतो. त्या सरकारने उत्तर द्यावं. उपसमितीचे अध्यक्ष आहेत ना, आपण आपण सांगितलं 14 ऑगस्ट किंवा 15 ऑगस्ट आम्ही करू, तुम्ही नाही केलं, मग आम्ही असं समजायचं का? तुमच्याकडे उत्तर नाही मग तुम्ही तर आला नाही. ज्या सगळे लोकप्रतिनिधी इथं आले, लोकप्रतिनिधी इथं मी सन्मान केला इथं जे आले, तुमच्यात बसल्याचं नाही त्या त्याचं कौतुकच आहे. तिथं नामदार सतीश पाटील खाली मांडी मांडी घालून बसला. आमचे वडील छत्रपती शाहू महाराज तिथं आले, तिथं छगन भुजबळ मंत्री आले. मग तुम्ही का वेगळं? तुम्ही काय 96% मराठा आहे म्हणून का? आम्ही सुद्धा 96% मुसलमान येतो, पण आपण समाजाच्या बरोबर म्हणून प्लेन पकडून आला. तुम्ही नाही येऊ शकत असं नाही चालणार, हे बरोबर नाही. ते प्रकाश आंबेडकर ते बहुजन समाजाचे बाबासाहेब आंबेडकरांचे नातू का आले तिथं? गरीब मराठ्यांच्यावर अन्याय व्हायला, गरीब मराठ्यांना न्याय द्यावा. त्या प्रकाश आंबेडकरचं सुद्धा मला कौतुक करायचं, काय घेणं देणं नाही. त्यांचं काय आपण आरक्षण लागतोय का? नाही मागत. मग आणि लगेच लोकच लगेच बोलतात आरक्षणाच्या बाबतीत. संभाजीराजेंनी 50% अटका बोलत नाही. अरे जे बोलतात मला तर आज सांगायचंच आहे, पण जर काय आम्हाला सुद्धा जे आम्ही काय आज मागणे सांगितलेले आणि ज्या या पत्राच्या तफावती आम्ही त्यांना पत्र लिहिणार आहे सुद्धा, पण या पत्राच्या तफावती जर मार्ग लागले नाहीत तर आम्हाला परत एकदा सांगून आमची ताकद दाखवण्यासाठी रायगड जिल्ह्यात जावं लागेल. मग परत लोकांना ते गाडायचं आहे आमचा अजिबात विषय नाहीये, पण तुम्ही सुद्धा दखल घेणं गरजेचं आहे. तुम्ही सुद्धा या मराठा समाजात न्याय मिळवून द्यायचा. नुसतं केंद्र केंद्र आणि राज्य राज्य नुसतं तुमच्या जी मारामारी चालू आहे ती नको आहे आम्हाला. केंद्राने केंद्राची जबाबदारी घ्यायला पाहिजे, राज्याने राज्याची जबाबदारी घ्यायला पाहिजे.
केंद्रांनी सांगायला पाहिजेलंय हो तुम्ही सामाजिक बाधा सिद्ध करूया खाना आम्ही 50% कॅप कसा वाढतो आम्ही बघू केंद्रांनी सांगायला पाहिजेलंय की फार फ्लंग एंड रिमोट म्हणजे की दुर्वार आणि दुर्गम हा हे वाक्य आम्ही बदलतो आणि भौगोलिक परिस्थितीप्रमाणे आम्ही हात द्यायला बदल करून देतो हे केंद्राची जबाबदारी आहे आणि राज्याची काय जबाबदारी आहे उपसमितीच्या अध्यक्षांना आणि मुख्यमंत्र्यांना सांगायचं आहे ते म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला सामाजिक बाधा जर सिद्ध करायचं असेल तरच तुम्हाला आरक्षण मिळू शकते सामाजिक शैक्षिक आणि आर्थिक नुसतं सेंट्रल गव्हर्नमेंटची जबाबदारी बॉल त्यांच्या चेंडूत आहे आणि सेंटर म्हणते आता आम्ही राज्याला अधिकार दिलेत ह्या चेंडू तुमच्यात आहे हे चेंडू चेंडू खेळायचा बंद करा आणि खऱ्यात समाजात न्याय कसा करा हे बघा जर का हे विषय निष्पन्न होत असतील तर नांदेडकरांनी जरी मला ताकद दिली आहे समन्वयाची ताकद दिली आहे मग बाकीच्या गोष्टी सुद्धा दूर नाहीये वेळ प्रसंगी आम्हाला जायचं नाही मुंबईत लॉंग मार्चला आम्हाला जायचं नाहीये लॉंग मार्च पुण्यापासून लॉंग मार्च नाही करायचं आम्हाला लोकांना आम्हाला वेटीस धरायचं नाही आम्हाला दिल्लीला सुद्धा जायचं नाहीये लोकांना इथून दिल्लीत न्यायला पती वेळ आहे नका समाजाला माझी एवढीच हात जोडून या समाजाच्या या विरण समाजाच्या ज्यांना न्याय द्यावा एवढीच माझी सगळ्या केंद्र सरकार आणि राज्य सरकारला माझी विनंती राहील माझी परत एकदा सांगायचंय आम्हाला कोणाचाही विरोध नाहीये आम्हाला राज्य सरकारला विरोध नाहीये आमच्या केंद्र सरकारला विरोध नाहीये हा माझा काय हात तुझा नाही पण या गरीब मराठ्यांना जे शिवाजी महाराजांचं हे साम्राज्य जे होतं त्याच्यात सुद्धा हा मावळा होता ज्या शाहू महाराजांनी बहुजन समाजाला आरक्षण दिलं त्यामध्ये हा गरीब मराठा होता ह्यांच्याकडे लक्ष द्या वॉर फुटिंगवर युद्ध पातळीवर समिती नेमा आणि या गरीब मराठ्यांना न्याय द्या नुसतं एक पत्र देऊन ह्याचा सार्थक होत नाही अशी मला प्रसंगी सांगायचंय हे चॅनल सबस्क्राइब करा घंटीचे बटन दाबा आणि पाहत राहा दररोज नवीन बातम्या व घडामोडी.